भेटलेला आहे आणि मला वाटतं उद्धव साहेबांचे मानावर तेवढे आभार कमी आहे. खातं कुठलंही भेटलं असतं आम्ही असं काही खास करून मागणी केली नव्हती, पण मुळात माझा स्वभाव सामाजिक न्यायाचा होता. अपंग बांधवाला काही न्याय देता येईल काय ते मी मागितलं होतं स्वतःहून. खातं सहसा ते कोणी मागत नाही, पण मी ते मागितलं होतं कारण आम्हाला अपंगाची सेवा अधिक कसं मजबूतीनं करता येईल. पण आता जी खाते भेटले ती 4-5 खाती भेटलेली आहे आणि त्या खात्याला न्याय देण्याचं काम निश्चितच आम्ही अतिशय मजबूतीनं करू. भेटलं मी मगा सांगितलं का मला घर नाही भेटलं तरी चालेल, निवासस्थान कॅबिन नाही भेटलं तरी चालेल, मी बगर कॅबिनचा आणि बगर घराचा पण चांगला कारभार करू शकतो. महिला बालकल्याण आहे, शालेय शिक्षण आहे, कामगार आहे. कामगार तर उपेक्षित आहे बिचारे, कारखानदारानंच अर्धा अधिक मर्यादा खाऊन ठेवलेला आहे. आणि मग 2010 वर्षापासून कामगाराचं वेतन वाढलं नाही. किमान वेतन कायदा 8,000 असला तरी बऱ्याच कारखान्यामध्ये फक्त 5,000 त्याला वेतन दिलं जातं आणि हे चुकीचं आहे. जिथं जिथं लूट असेल तिथं इथं त्या कायद्यामध्ये दुरुस्त आणणे किंवा कायद्याची अंमलबजावणी करत नसेल तर त्या कायद्याला अंमलबजावणी करण्यासाठी भाग पाडणे. जलसंपदा खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे, दुर्नामी परिणाम पडणारं खातं आहे आणि विदर्भात तर त्याची फार गरज आहे. मराठवाडा असून आज दुष्काळाच्या समोर महाराष्ट्राला जावं लागतं, जास्त पाणी आलं तर वाहून जावं लागतं. आणि अशामध्ये आपण पाहतो का कधी कधी, तर मी आत्ता औरंगाबादमध्ये गेलो आहे, धरण म्हणजे उरासी आणि पाणी मात्र त्याला मिळत नाही असे कित्येक गाव आपण पाहतो आहे. या सगळ्या याच्यावर अधिक बारीक नियोजन आपण करू, त्याच्यातलं करप्शन थांबवण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामधलं धरणात पाणी आलं पण शेतापर्यंत पाणी गेलं नाही त्याला सुद्धा न्याय कसा देत. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.